सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. हॅलो डियर स्टुडंट्स, आय एम अरुणा. टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड 2 इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर 48. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 48. 4.1 द स्क्विरल युनिट 4. काय आहे पाठाचे नाव? द स्क्विरल. स्क्विरल म्हणजे काय? पहा चित्रामध्ये दिसते स्क्विरल आपल्याला. काय रे स्क्विरल म्हणजे? बरोबर, खार, खारुताई. हो कि नाही? आता छान अशी सुंदर राईम आहे, कविता आहे. आपण ही ताला सुरामध्ये म्हणायची आहे, तुम्ही ऍक्टिंगही त्याच्यावर करायची आहे. पण या सगळ्या अगोदर मी तुम्हाला स्क्रीनवर काहीतरी दाखवतीये, सगळ्यांनी ते पाहायचंय आणि त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे कृती सुद्धा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. मस्त, सगळ्यांनी सबस्क्राईब केला, व्हेरी गुड. काय होईल माहितीये याच्यामुळे? तुम्ही माझ्या फॅमिलीचे मेंबर व्हाल आणि मी जे काही व्हिडिओ टाकेन त्याच्यावर अपलोड करेन त्याची सूचना सर्वात अगोदर तुम्हाला समजेल आणि तुमच्या ज्ञानात मध्ये वाढ होईल. ओके, चला पाहूया. 4.1 द स्क्विरल ऍक्टिव्हिटी नंबर ए. पहा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी नंबर ए आहे. काय आहे रे? लिसन. लिसन म्हणजे ऐका. रिपीट. रिपीट पुन्हा म्हणा. अँड आणि ऍक्ट. ऍक्ट म्हणजे कृती करा, अभिनय करा. ऐका पुन्हा आणि पुन्हा म्हणा आणि अभिनय करा, कृती करा. प्रथम मी सगळी राईम्स तालामध्ये म्हणून दाखवणार आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे. ओके, चला म्हणूया. फ्रिस्की फ्रिस्की हिपीटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की हिपीटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. वर्ली 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 ट्वर्ली राउंड अँड राउंड, वर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड. डाउन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड, डाउन द स्कॅम्पर्स टू द ग्राउंड. हर्ली कर्ली व्हॉट अ टेल, हर्ली कर्ली व्हॉट अ टेल. टॉल एज अ फीदर ब्रॉड एज अ स्नेल, tall as a feather broad as a snail. Where is super in the shell, where is super in the shell. Snappity crackity out it fell, snappity crackity out it fell. Anonymous. Anonymous म्हणजे अनामिक. ही कविता ज्या कोणी कवीने लिहिलेली आहे त्या कवीचं नाव हे माहित नाही म्हणून त्याला अनॉनिमस म्हणजेच अनामिक कवी असं म्हटलेलं आहे. आता आपण यातील अवघड शब्दांचे अर्थ पाहूया. सुरुवात काय रे? फ्रिस्की फ्रिस्की. फ्रिस्की फ्रिस्की म्हणजे काय? उत्साहपूर्ण व खेळकर. हा जो शब्द आहे ना FRISKY, फ्रिस्की फ्रिस्की, याचा अर्थ उत्साहपूर्ण व खेळकर. ही जी स्क्विरल आहे ती कशी आहे? फ्रिस्की फ्रिस्की आहे, उत्साहपूर्ण आहे, खेळकर आहे. ती काय करते? हिपीटी हॉप. हॉप म्हणजे उड्या मारणे. ती उड्या मारतीये. अप ही गोज. अप वर जातीये, खाली येते, ती सगळीकडे उड्या मारतीये, खेळतीये, उत्साहामध्ये खेळतीये. कुठे खेळतीये? टू द ट्री टॉप. टॉप म्हणजे एकदम वर, उंच, झाडाच्या उंचावर ती जातीये. आणि काय करतीये? वर्ली ट्वर्ली. वर्ली ट्वर्ली
म्हणजे जोराने गर 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 असं फिरणे, याला म्हणायचं वरली ट्वरली, जोराने गर गर फिरतीये. राऊंड अँड राऊंड, गोल गोल फिरतीये. आणि काय करतीये? डाऊन द स्कॅम्पर्स. स्कॅम्पर्स हा एक नवीन शब्द या ठिकाणी आलाय, याचा अर्थ चपळाईने बागडणे. काय करते हे स्क्विरल? फ्रिस्की फ्रिस्की, उत्साहपूर्ण आणि खेळकर आहे ही स्क्विरल अशी आहे. आणि ती हिपिटी हॉप, उड्या मारतीये. झाडाच्या शेंड्याकडे जातीये. वरली ट्वरली, स्वतःभोवती गोल गोल गर गर फिरतीये. आणि चपळाईनं बागडतीये कुठ? टू द ग्राउंड. ग्राउंड मैदानावर, झाडाच्या खालच्या मैदानावर लगेच येतीये आणि चपळाईनं त्या ठिकाणी ती बागडतीये. फरली करली, या ठिकाणी हा शब्द आहे पहा. फरली करली, फरली करली म्हणजे मऊ मऊ दाट केस असतात आहे की नाही स्क्विरलच्या अंगावर, असा छान मऊ दाट केसांचा जणू काही गुंडाळा आहे तिच्या अंगावर. व्हॉट अ टेल, टेल वर, टेल म्हणजे टी आय एल, टेल टेल म्हणजे शेपूट. टॉल ऍज अ फेदर, ब्रॉड ऍज अ स्नेल. फेदर म्हणजे पीस, पिसासारखं, पिसासारखी टॉल आहे तिची टेल. आणि ब्रॉड ऍज अ स्नेल, ब्रॉड म्हणजे रुंद आहे. ओके, स्नेल म्हणजे गोगलगाई, तुम्हाला माहित आहे. वेर इज हिज सुपर इन द शेल, स्नॅपिटी क्रॅकेटी. या ठिकाणी स्नॅपिटी क्रॅकेटी हा एक नवीन शब्द आलेला आहे, याचा अर्थ आहे कठीण कवचाचं जे फळ असतं, ज्याला कठीण कवच असतं अशी जी फळं असतात, तो फोडताना जो काही आवाज येतो त्या आवाजाला स्नॅपिटी क्रॅकेटी म्हणतात. आउट इट फेल. ओके, समजली सगळ्यांना कविता? पुन्हा एकदा म्हणायची आपण? ओके, रेडी सगळेजण माझ्या बरोबर म्हणणार आहेत? रेडी सगळेजण? मी हळूहळू म्हणणार आहे, माझ्या पाठोपाठ तुम्ही सुद्धा म्हणायचंय. फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. वरली ट्वरली राऊंड अँड राऊंड, वरली ट्वरली राऊंड अँड राऊंड, डाऊन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड, डाऊन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड. Furly curly what a tail, furly curly what a tail, tall as a feather broad as a snail, tall as a feather broad as a snail. Where is the super in the shell, where is the super in the shell, snappity crackity out it fell. Snappity crackity out it fell. Anonymous, anamic. Okay? समजली सगळ्यांना कविता? या सगळ्या कवितेमध्ये स्क्विरलचं वर्णन आहे. स्क्विरल उड्या कशी मारते, वर कशी जाते, खाली कशी येते, गोल गोल कशी फिरते, तिची शेपूट कशी सुंदर आहे, अशी मऊमऊ केसांचा गुंडाळा असल्यासारखी, ती स्वतः स्क्विरल कशी आहे, पिसासारखी लांबडी आहे, नंतर गोगलगाई सारखी अशी रुंद आहे, हो की नाही? अशी सुंदर अशी कविता आहे स्क्विरलचं वर्णन करणारी. ओके, या ठिकाणी बघा, कठीण कवचाचं फळ खाली पडलेलं आहे आणि त्याचा आवाज जोरात येतो, त्याला स्नॅपिटी क्रॅकेटी असं म्हटलेलं आहे. समजली सगळ्यांना? राईम, व्हेरी गुड. आता ऍक्टिव्हिटी नंबर बी पाहूया. ऍक्टिव्हिटी नंबर बी पाहूया आता आपण. Listen and circle the rhyming words. Listen म्हणजे ऐका आणि circle म्हणजे गोल करा. कोणाला कोण गोल करायचे तरी? The rhyming words. Rhyming म्हणजे यमक जुळणारे शब्द. ठीक आहे, ऐका आणि यमक जुळणाऱ्या शब्दांभोवती गोल करा. Very good. आता या प्रत्येक लाईन मधले वर्ड्स मी रीड करणार आहे, तुम्ही नीट ऐकायचे आहेत आणि त्या त्या लाईन मध्ये राइमिंग असणाऱ्या वर्ड्सचा सर्कल करायचंय. ओके, स्टार्ट. अप अप ट्री टॉप. कोणते वर्ड्स इथे राइमिंग वर्ड्स आहेत रे?
Very good. H-O-P, hop. And T-O-P, top. Very good. Chala circle karun taka. Shabbas. Pude. Broad, round, ground, tall. Which words are rhyming words? Very good. Round and ground. Now circle these words. Very good. Then next, twirly, round, whirly, top. Which are rhyming words? Very good. Twirly and whirly. Very nice. Next, tail, super, snappity, crackity. Which words, rhyming words? Correct. Snappity and crackity. Very good. Samajhla sagyanna? Very good. Now, activity number C. Find four words that end with Y from the poem. Find manje kay? Shodha. Kay shodhayche aplyala? Four words. Four manje kay? Char. Words manje shabd. That end. Ki jacha end manje shevat. With Y, Y या अक्षराने ज्या शब्दाचा शेवट झाला आहे असे चार शब्द आपल्याला शोधायचे आहेत. कुठून शोधायचे? From the poem. Poem म्हणजे कविता, राईम. या कवितेतून ज्या अक्षराच्या शेवटी Y हे अक्षर आलेलं आहे असे चार शब्द आपल्याला शोधायचे आहेत. For example, उदाहरणार्थ एक शब्द त्यांनी इथं दिलेला आहे, F-R-I-S-K-Y, frisky. Frisky म्हणजे उत्साह पूर्ण, खेळकर. चला मग आपण शोधूया वाय नि शेवट होणारे शब्द. व्हेरी गुड. चला मी अगोदर काय करते, माझ्या पेनाचा कलर चेंज करते. ठीक आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल, नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही. ओके नाही. चलो रेडी. आपल्याला वाय नि शेवट पाहिजे. फ्रिस्की शब्द तर त्यांनी दिलेला आहे. चला लगेच सापडला आपल्या दुसऱ्या लाईन मध्ये. H-I-P-P-I-T-Y, हिप्पीटी. ओके, समजलं सगळ्यांना. नंतर पुढचा शब्द कोणता आहे? वर्ली. W-H-I-R-L-Y, वर्ली. त्याच्या शेजारी ट्वर्ली. T-W-I-R-L-Y, ट्वर्ली. या ठिकाणी इथे आहे पहा F-U-R-L-Y, furly. And C-U-R-L-Y, curly. आपल्याला जरी फोर वर्ड सांगितलेले असले तरी आपण जास्तीत जास्त वर्ड शोधणार आहोत. त्यानंतर S-N-A-P-P-I-T-Y, स्नॅपिटी. C-R-A-C-K-I-T-Y, क्रॅकिटी. How many words we find out? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Very good. Very nice. Kiti chan tumhi sagre shabd shodlele ahet. Now, activity number D. Listen and repeat. Listen manje aika. And manje ani. रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा, ऐका आणि पुन्हा म्हणा. चला वाचूया आपण सगळे शब्द. S-Q-U-I-R-R-E-L, स्क्विरल. माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणायचे, अगोदर मी सगळे वाचून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. G-R-O-U-N-D, ग्राउंड. ओके. F-E-A-T-H-E-R, feather. S-N-A-I-L, snail. S-H-E-L-L, shell. B-R-O-A-D, broad.
T-A-I-L, tail. C-U-R-L-Y, curly. ओके संबंधी सगळ्यांना चला आता रीड करूया फास्ट आपण माझ्या पाठोपाठ तुम्ही सुद्धा रीड करायचंय. व्हेरी गुड. क्विरल, ग्राउंड, फेदर किंवा फिदर असंही म्हणतात. स्नेल, शेल, ब्रॉड, टेल, कर्ली. ओके अंडरस्टँड समजलं सगळ्यांना. व्हेरी गुड. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ही शिकवलेली पोएम राईम निश्चितच समजलेली आहे. सुंदर अशी स्क्विरलची कविता आहे. पुन्हा एकदा लास्टला आपण म्हणूया आणि या ठिकाणी थांबूया. चला म्हणा माझ्या बरोबर. फ्रिस्की फ्रिस्की ही पीटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की ही पीटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, वर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, वर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, डाऊन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड, डाऊन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड, हर्ली कर्ली व्हॉट अ टेल, हर्ली कर्ली व्हॉट अ टेल, टॉल एज अ फीदर ब्रॉड एज अ स्नेल, टॉल एज अ फीदर ब्रॉड एज अ स्नेल, वेर इज सुपर इन द शेल, नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल, नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल. ओके आवडलं सगळ्यांना. व्हेरी गुड. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू.